ओम नमः शिवाय। सर्व शिव भक्तांचे शिव महापुराण कथेच्या अध्याय 440 मध्ये स्वागत। अध्यायाला सुरुवात करूया। श्री गणेशाय नमः। उपमन्यू म्हणाले की श्री कृष्णजी, त्यानंतर गुरुने शिष्याची योग्यता पाहून त्याच्या सर्व बंधनांची समाप्ती करण्यासाठी षडध्व शुद्धी करावी। कलातत्व, भुवन, वर्ण, पद आणि मंत्र यांना संक्षेपाने सहा मार्ग म्हटले गेले आहे। निवृत्ती, प्रतिष्ठा, विद्या, शांती आणि शांततीत या ज्या पाच कला आहेत त्यांना पंचकला मार्ग म्हटले जाते। शिवतत्वापासून पृथ्वीपर्यंत जी 26 तत्वे आहेत त्यांना तत्वमार्ग म्हटले गेले आहे। हा अध्वा शुद्ध आणि अशुद्ध भेदाने दोन प्रकारचा आहे। आधारापासून उन्मनापर्यंत जे 60 लोक आहेत त्यांना भुवन मार्ग म्हणतात। रुद्रस्वरूप असे जे 50 वर्ण आहेत त्यांना वर्णमार्ग म्हणतात। पदांना पदमार्ग म्हणतात। त्याचे अनेक भेद आहेत। सर्व प्रकारचे जे उपमंत्र आहेत त्यांना मंत्रमार्ग म्हणतात। जो परमविद्येने व्याप्त आहे, ज्याप्रमाणे तत्व पती शिवाची तत्वांमध्ये गणना होत नाही, त्याप्रमाणे मंत्रपती महेश्वरांची मंत्रध्वामध्ये गणना होत नाही। कलाध्वा व्यापक आहे आणि इतर अध्वा व्याप्य आहे। ही गोष्ट किंवा स्थिती जो जाणत नाही तो अधोशुद्धीसाठी योग्य नाही। जो सहा अध्वांचे स्वरूप जाणत नाही तो त्यांच्या व्याप्य व्यापक भावाला समजू शकत नाही। म्हणून उपरोक्त अध्वांचे स्वरूप आणि त्यांना व्याप्य व्यापक भावाला नीट समजावून घेऊनच अध्वशोधन करावे। शिष्याचे षडध्वशोधन करताना पूर्वीप्रमाणेच कुंड व मंडल तयार करावे। पूर्वेला दोन हात लांब रुंद कलश मंडल बनवावे। शिवाचार्यांनी गुरुने शिष्यासहित स्नान व नित्यकर्म करावे। मंडलात प्रवेश करून शिवजींची पूर्वीप्रमाणे पूजा करावी। चार शेर तांदळाची खीर बनवावी। अर्ध्या खीरीचा प्रभूंना नैवेद्य दाखवावा। अर्धी खीर हवनासाठी ठेवावी। पूर्वेला बनवलेल्या अनेक रंगांनी अलंकृत कलश मंडलात गुरुने चार दिशांना चार आणि मध्यभागी एक याप्रमाणे पाच कलशांची स्थापना करावी। त्या कलशांवर मूलमंत्राच्या नमः शिवाय या पाच अक्षरांना बिंदू आणि नादाने युक्त करून त्यांच्याद्वारे ईशानादी पंचब्रह्मांची स्थापना करावी। मध्यवर्ती कलशावर ओम नमः ईशानाय नमः ईशानम स्थापयामी असे म्हणून ईशानाची स्थापना करावी। पूर्वेकडील कलशावर ओम मम तत्पुरुषाय नमः तत्पुरुषम स्थापयामी असे म्हणून तत्पुरुषाची स्थापना करावी। दक्षिणेकडील कलशावर ओम शिम अघोराय नमः अघोरम स्थापयामी असे म्हणून अघोराची स्थापना करावी। उत्तरेकडील कलशावर ओम वाम वामदेवाय नमः वामदेवम स्थापयामी असे म्हणून वामदेवाची स्थापना करावी। पश्चिमेकडील कलशावर ओम यम सद्योजाताय नमः सद्योजातम स्थापयामी असे म्हणून सद्योजाताची स्थापना करावी। त्यानंतर रक्षाविधान करून मुद्रा बांधून कलशांना अभिमंत्रित करावे। मग पूर्वीप्रमाणे शिवाग्नीमध्ये हवन करावे। होमासाठी जी अर्धी खीर ठेवण्यात आली होती तिचे हवन करून उरलेली खीर शिष्याला खाण्यास द्यावी। पूर्वीप्रमाणे मंत्राचे तर्पण करावे। पूर्णाहुती होम करून प्रदीपन कर्म करावे। त्यात ओम हुम नमः शिवाय फट स्वाहा असा उच्चार करून क्रमशः हृदयादी अंगांना तीन तीन आहुत्या द्याव्यात। प्रत्येक अंगासाठी तीन तीन वेळा मंत्रोपचार करून तीन तीन आहुत्या द्याव्यात। त्या सर्वांच्या स्वरूपाचे तेजस्वी रूपात चिंतन करावे। त्यानंतर ब्राह्मण कुमारिकेने कातलेले सफेद सूत घ्यावे। ते एकदा त्रिगुण करून पुन्हा त्रिगुण करावे। त्या सूताला अभिमंत्रित करावे। त्याचे एक टोक शिष्याच्या शेंडीच्या अग्राला बांधावे। शिष्याने उभे राहावे। त्या अवस्थेत ते सूत त्याच्या पायाच्या अंगठ्यापर्यंत लटकले पाहिजे। त्या लांब सुतामध्ये सुषुम्ना नाडीची संयोजना म्हणजे कल्पना करावी। गुरुने शांत मुद्रेने मूलमंत्रोच्चारपूर्वक तीन आहुत्या देऊन त्या नाडीला त्या सुतात स्थापन करावी। त्यानंतर पूर्वीप्रमाणेच फूल फेकून शिष्याच्या हृदयावर ताडण करावे। त्याचे चैतन्य ग्रहण करून 12 आहुत्या दिल्यावर शिवजींना निवेदन करावे। लटकणाऱ्या सुताला दुसरे सूत जोडावे। हुम फट मंत्राने त्याचे रक्षण करून ते शिष्याच्या शरीरा भोवती लपेटावे। मग शिष्याचे शरीर मूलमंत्रमय म्हणजे जात आयु भोग रूपाशे पाश आहे। भोग आणि भोगकृत्व हेच याचे लक्षण आहे। हे विषय इंद्रिय आणि देहाधिकांचे जनक आहे अशी कल्पना करावी। त्यानंतर व्योमरूपिणी शांत्यतीत कलाम योजयामी वायुरूपिणी शांतिकला योजयामी तजोरूपिणी विद्याकला योजयामी जलरूपिणी प्रतिष्ठाकला योजयामी पृथ्वीरूपिणी निवृत्तीकला योजयामी अशा प्रकारे उच्चारण करून पंचमहाभूतांचे स्वरूप असलेल्या शांततीत आदी पाच कलांना त्या सूत्राच्या ठाई जोडावे। त्यांच्या नामाच्या अंती नमः पद जोडून म्हणजे शांततीत कलाये नमः शांतिकलाय नमः विद्याकलाय नमः प्रतिष्ठाकलाय नमः निवृत्तीकलाय नमः असे म्हणून त्यांची पूजा करावी। अथवा आकाश दिकांच्या बीजमंत्रांनी किंवा पंचाक्षराच्या पाच अक्षरांमध्ये नादबिंदूचा योग करून बीजस्वरूप बीजरूप झालेल्या त्या मंत्राक्षरांनी पूर्वोक्त कार्य करून तत्वाधिकांमध्ये मलादीपाशांच्या व्याप्तीचे चिंतन करावे। याच रीतीने मलादीपाशांमध्ये ही कलांची व्याप्ती पाहावी। मग आहुती देऊन त्या कलांना उद्दीप्त करावे। त्यानंतर शिष्याच्या मस्तकावर पुष्पाने ताडण करावे। त्याच्या शरीरावर लपेटलेल्या सूत्राला मूलमंत्रोपचारपूर्वक शांततीत पदात अंकित करावे। अशा प्रकारे शांततीत कलेपासून आरंभ करून क्रमशः निवृत्तीकलेपर्यंत पूर्वोक्त कार्य करून तीन आहुत्या द्याव्यात। मंडलात शिवजींचे पुन्हा पूजन करावे। शिष्याला मंडलामध्ये देवाच्या उजव्या बाजूस कुशासनावर उत्तराभिमुख बसवावे। हवन करून शिल्लक राहिलेला
होमाचा भात त्याला द्यावा. शिष्याने तो आदराने स्वीकारावा आणि शिवनाम घेऊन भक्षण करावा. दोन वेळा आचमन करून शिवमंत्राचा उच्चार करावा. गुरुने दुसऱ्या मंडलात त्याला पंचगव्य द्यावे. शिष्याने ते यथाशक्ती प्राशन करावे. दोनदा आचमन करून शिवस्मरण करावे. गुरुने शिष्याला तिसऱ्या मंडलात बसवावे. त्याला शास्त्रोक्त लक्षणांनी युक्त दंत धावन द्यावे. त्याने मौन धारण करून पूर्वाभिमुख किंवा उत्तराभिमुख बसावे. दंतवनाच्या कोमल अग्रभागाने आपल्या दातांची शुद्धी करावी. ते दांत पण धुवून फेकावे. चूळ भरावी. दोनदा आचमन करून शिवस्मरण करावे. मग शिष्याने हात जोडून गुरुच्या आज्ञेने शिवमंडलात प्रवेश करावा. त्याने फेकलेले दातवन गुरुने पूर्वेला उत्तरेला किंवा पश्चिमेला आपल्यासमोर पाहिले तर मंगल होते. अन्य दिशांना पाहिले तर अमंगल होते. ते दक्षिणादी अस्त्युत्य दिशांना दिसले तर त्या दोषांच्या शांतीसाठी गुरुने मूलमंत्रोपचारपूर्वक 54 किंवा 108 आहू त्यांचा होम करावा. शिष्याला स्पर्श करून त्याच्या कानात शिवनामाचा जप करावा. मग त्याला शिवजींच्या उजव्या बाजूस बसवावे. पवित्र झालेल्या त्या शिष्याने त्या रात्री तेथेच नवीन वस्त्रावर अंथरलेल्या अभिमंत्रित कुशासनावर शिवजींचे मनोमन ध्यान करत पूर्वेकडे डोके करून झोपावे. गुरुने शिखेमध्ये सूत बांधलेल्या त्या शिष्याच्या शिखेला शिखेनेच बांधावे आणि हुंकाराचा उच्चार करून एक नवीन वस्त्र त्याच्या अंगावर घालावे. मग त्याच्या चारही बाजूंना भस्मती राईच्या 3 रेषा काढाव्यात. फट मंत्राचा जप करून त्या रेषांच्या बाहेर द्विकालांसाठी बळी द्यावा. शिष्याने भोजन न करताच झोपावे. सकाळी उठल्यावर आपण पाहिलेले स्वप्न गुरुला सांगावे. अशा प्रकारे श्रोते हो शिव महापुराणकथेचा अध्याय 440 षडध्वज शोधन विधी भाग पहिला इथे समाप्त झाला आहे. पुढील अध्यायात आपण भाग दुसरा पाहणार आहोत. भेटा लवकरच पुढील अध्यायात. ओम नमः शिवाय.